सॉरी, तुम्ही का म्हणजे सॉरी झालं काय? नाही झालं, सॉरी म्हणायचं होतं ते मी म्हटले. का सॉरी म्हणायचं होतं? हो, तुम्ही म्हणत होतात नका येऊ नका येऊ, तरी मी गेले आणि दारावर धडक म्हणून सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणालात? ते आहो एकदम तुम्हाला असं धरलं मी धडम. सॉरी म्हणायचं काय? माझं काय डोकं दरवाजावर आपटून फुटायला हवं होतं का? डोकं फुटल कशाला? काय तर पाय बी मुरगाळलं असतं बारीक मध्ये काहीतरी म्हणा घेऊ. डोकं नाही नाही नको नको, तुमचं बरोबर आहे. आता आपण असं काही बोलायलाही नको. दोघांनी आता धडधाकट राहण्याची गरज आहे आणि दोघांना स्वतःच्या पावलांनी इथून बाहेर पडता आलं पाहिजे. हो उद्या आहे माझं लग्न, उद्या आहे. माझ्या घरचे किती काळजीत असतील आता. ऐका की माझं बी लग्न आहे मास्तरीन भाई. काय राव एकतर फोन बंद पडलाय ना मला काय कळत नाही. हा बाय द वे फोन वरून आठवलं, माझा फोटो काय हो तुमच्या फोन मध्ये? तुम्हाला कसं कळलं? मी बघितलं. कधी बघितलं तुम्ही? कसं बघितलं तुम्ही? माझा फोन स्विच ऑफ होता म्हणला ना तुम्ही. मी फोन करायला हातात घेतला तेव्हा चालू होता आणि फोन करणार तेवढंच बंद झाला. मुद्दा तो नाहीच आहे. नाही मुद्दा आहे की मला बघा माझा फोन आहे ना कुणी हातात घेतलेला मला आवडत नाही. घेतलाच कशाला तुम्ही? हो सॉरी म्हटलं होतं मी, तुम्ही बेशुद्ध होता. नाही काय सॉरी, अजून काय बघितलं? अजून काय काय अजून काय? तुम्ही बघितलं, तुम्हाला माहिती ना. मी कशाला काय बघेन? मला फोन करायचा होता म्हणून मी हातात घेतला तुमचा फोन आणि तेव्हा माझा फोटो दिसला. फोटो दिसला असं नाही, मी शुद्धी मी काय गेलो नव्हतो वर ढगात, जरा बारीक बेशुद्ध पडलो होतो, जरा वाट बघायची ना मी शुद्धीवर येऊ. पण अधिपती मला मदत हवी होती कोणाची तरी म्हणून मी फोन करणार होते. नाही नाही माझा मुद्दा आहे मी शुद्धीवर येऊपर्यंत तुम्ही वाटच का नाही बघितली? पण अहो मदत मागायची होती म्हणून मी तुमचा फोन हातात घेतला. असं नसतंय, वाट बघायची असते माणूस शुद्धीवर येऊपर्यंत. जरा अधिपती तुम्हाला कळतच नाही, मला फोन करायचा होता कारण तुम्ही शुद्धीवर नव्हता, शुद्धीवर यावेत म्हणून मी फोन करत होते. स्वतः तुमच्या कुठे गेला फोन? माहिती नाही गुंडांनी कुठेतरी फेकून दिला. असं का नाही दुसऱ्याचा फोन त्याला न विचारता घेणं आणि वापरणं चूक असते ते. अच्छा, आणि दुसऱ्याचा फोटो त्याला न विचारता स्वतःच्या फोन मध्ये ठेवणं योग्य आहे का? का 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 तुम्ही माझा फोटो ठेवलाय तुमच्या फोन मध्ये? काय संबंध काय? अहो मी नाही ठेवला. हो मी नाही ठेवला. मग कोणी ठेवला? नाही नाही मी ठेवलाच नाही. तर कोणी ठेवला? मी अहो सरकार तुम्ही मध्ये मध्ये कुठे येत आहे? मी हे ना ती तुमची लाडकी ती कोण? मिताली. मिताली मितालीन माझा फोन घेतला होता तेव्हा उद्योग करून. बरोबर बरोबर तिनंच केलेलं आहे ते. अहो मी तिला म्हणलं बरं काय म्हणलं हे असं करायचं नाही, दुसऱ्याचा फोन घ्यायचा नाही आणि असले काही उद्योग करून ठेवायचे नाही, लोकांचे गैरसमज होऊ शकतात. माझ्यावर कशाला ओरडताय तुम्ही? मी काय केलं? मितालीवर ओरडलोच की मी. असं हे असंच म्हणलं, हेच म्हणलं तिला. तिने तुमच्या फोनला हात लावलेला चालतं वाटतं तुम्हाला? नाही नाही ऐकत्या कुठे ती कार्टी शेपारून ठेवले तुम्ही? एवढं शेपारून ठेवले की नाही तुम्ही या पोरांना? हे ऐकतच नाहीत, यांना वाटतंय लय भारी. 4G 5G जनरेशन बुक्का ओढतात मोबाईल घेऊन. तो मिताली ते विनय अजून कोणती पोरं ती मनाली कोण तुमची? माझा मुद्दा हो आहे की मी काय केलेलं नाही, मितालीनं कांड केलंय. कांड? एवढं काय केलं नाही हो बिचारीनी, उगाच कशाला. हो हे बारे हे बारे म्हणजे आता तुमच्या विद्यार्थिनीनं केलं म्हणल्यावर एवढं काय केलं नाही लगेच. हा कसलो काय कसलं भेदभाव करतो मी? आई शपथ माझ्या आईचीच असली मास्तरीन बघितली नाही माहिती काय. हा नाही खरंच बघितली नाही मी, म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून सगळं माफ त्यांना. त्यांना? हा त्यांना. हा पण माझा मुद्दा आहे की मी काय केलेलं नाही हो, ते सगळं त्यांनी केलेलं तुमच्या प्रेमा खातर. पण तुमच्या आणि तिच्या वयात फरक आहे ना? वयात फरक आहे, प्रेमात नाही. काय अरे बापरे, दुष्काळ 13वा महिना, वादळ येणार वाटत. आलंय. काय काय नाही तुम्ही प्रेमाचं काय म्हणालात?
काय प्रेमाचं राहू दे आता, लग्न करणार नव्हतो तुम्ही काय म्हणजे लग्न करणार नव्हतो तुम्ही, मग त्याच्या आधी तुम्हाला घरला घेऊन गेलं पाहिजे ना. घरी ओ घरला हो, कोल्हापुरात घरलाच म्हणतात तुम्ही की नाही. उगच कुठे तरी येले नो आणि परत राहून आले आणि करू नका एवढ्या का एवढं चुका का काढलाय माझ्या. कारण आपण एवढे कधी बोललोच नव्हतो आणि शिक्षिका आहे मी, हाडाची शिक्षिका आहे. भाषा विषय माझा त्रास होतो मला. तुम्हासनी बी त्रास होतो म्हणजे काय नाही, मला वाटलं तुम्ही फक्त त्रास देताय. कुठं गेलं विनय? काय ग कुठं बघतस? सॉरी सॉरी, मी त्या मित्राला शोधायला आले होते. कोण मित्र? एक मुलगा आला होता का इथं विनय? आलेला तो, त्याला दिला घालून चोरी करा आलेला तो. मी मी कधी कोणाला त्रास दिला? काय नाही मास्तरीन भाई, जाऊ दे. आपल्याला इथनं बाहेर पडायचंय का नाही त्यासाठी या दरवाजाचं नियोजन लावलं पाहिजे. हे बघा काय नाही नाही, हे बघा हे बघा तुम्ही, हे बघा एक दोन तीन म्हणून माझ्यावर तिकडे धडका मारायला आता येऊ नका. हो डोक्याला मार लागणार नाही असं बघा असं म्हणत होते. तुमच्या डोक्याला लागलं ना तर परत लागणार नाही असं बघा, काळजी घ्या जरा. घेतो काळजी घेतो. माझं डोसकं काय एवढं हलकं नाही आहे. हो आहे मला एक्सपिरियन्स. हा काय काय पुटपुटला? काही नाही चला पुटपुटत पुटपुट शाळा घेऊ नका माझी इथं आता बसल्या बसल्या. सावकाश असे बघताय काय? द्या ना हात. झेपणार आहे का तू मजनी? देऊन तर बघा. पडशीला तुम्ही बी पडशीला. अहो तुम्ही बेशुद्ध पडू नाही काळजी आहे मला. चला का मग उठा. दम आहे बरं काय मास्तरीन भाई? थांबा हो, तुम्ही सारख्या धडका मारू नका, त्यांनी काही होणार नाही. मग काय काय करायचं काय? आपल्याला ना काहीतरी ट्रिक करावी लागेल. ट्रिक? हा ट्रिक. कसली ट्रिक? काय करता? एक मिनिट. काय करता सुरी घेऊन? काय करता? हा काय करता? ओ मास्तर ओ पडा ओ. आई चप्पल उघडली उघडली. तुम्ही काय मागच्या जन्मी चोर बिरू तसा का काय? ह्याला ट्रिक म्हणतात कळलं? ट्रिक. आद भांड्याच केली तुम्ही. ट्रिक बघा सर इकडे काय दिसतं का बघा या बाजूला दरवाजाचं कुलूप दिसतंय पण तोडता नाही येणार आपल्याला. सर का बघू सर. एक काम करा ती सळी घ्या इथं पडली असेल बघा इथं 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 कुठेतरी
आहे का? हे घ्या. काय झालं? थांबा, लगेच कसं होईल, काय जादू आहे काय? छान, मस्त. एक हत्यार होता आपल्याकडे, तुम्ही ते घालून बसलात, मस्त. आता आता मलाच विचारा. आवाज बघावं लागेल, ते सारखं करत असतात, एक काम धड जमत नाही. काय तेवढ्यासाठी मारता का आता मला तुम्ही? तुम्हाला ना चुकीच्या वेळी विनोद करायची फार घाणेरडी सवय. बाजूला वा, काय करताय काय? तुम्ही जे करून ठेवलं ना ते निस्तरती. म्हणजे काय? अधिपती, काय झालं बरं नाही वाटत आहे का? अधिपती, काय झालं? हे काय आहे? धाकले सरकारना ताप आलाय. मग बघतो आम्ही काय ते. वा बाजूला. नाही नको. हा काय मूर्खपणा आहे? कुणी भी आलं तर उठू नका म्हटले धाकलं सरकार. आमासनी अडवणारे तुम्ही कोण? बघू दे आमासनी काय झालंय अधिपतींना. आता जर तुम्ही बाजूला झाला नाहीत ना तर तुमची काही खैर नाही. उठा. ओंकार तू? अधिपती, अधिपती ऐका ना, मला ना काय करताय? बघा लुई. काय? हे हॉकीची मॅच खेळायला असं नव्हतं मी ते बघा. हे असे विनोद करत राहिलात ना तर लक्षात ठेवा माझ्याकडे हॉकी स्टिक आहे, सेल्फ डिफेन्स येतो मला. काय येते? राहू द्या. हा मी काय करू बोला तुम्ही? मदत कराल? हे बघा, तुमचा हात इथे ठेवा, एक हात इथे ठेवा आणि ओढा जो असं ओढा. लागेल लागेल तुम्हाला. हेच मी बघाशी पुटपुटत होते की तुमचं डोकं हलक नाहीये. नाही जाय माझं डोकं हलक. लागलं का तुम्हाला? नाही. मज्जा आली. काय करू नका, आता मीच करते. काढा ते. हे सगळं तुमच्यामुळे होत आहे.
अवने चुकून पडली सळी. अहो चुकून का होईना, पण पडली ना सळी. सळी तुटली नसती ना तर ते कुलूप तुटलं असतं, दार उघडलं असतं आणि आपण बाहेर गेलो असतो, मी घरी गेले असते माझ्या. पण नाही, तुम्हाला ना कुठल्या गोष्टीचं गांभीर्यच नाहीये. अहो पण तुम्ही माझ्यावर का चिडलाय? मग काय करू, काय करू काय? मी माझं लग्न आहे उद्या. मी इथे अडकली आहे, इथे माझे आई बाबा काळजी करत असतील. हा दरवाजा तुटत नाही, मला माहित नाही मी इथून कशी बाहेर पडणार आहे. माझे आई बाबा किती काळजी करत असतील. बाबा शोधत असतील, आई खूप रडत असेल. इरा या सगळ्याला एकटी कशी तोंड देत असेल देव जाणे. मूर्ख आहे मी, मूर्ख आहे खरंच ना. मला अक्कल नाहीये बघा, मूर्ख आहे मी, मूर्ख आहे. नाही 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 नाही, आहे आहे मी मूर्ख. बजरंगची चाल हे कसं नाही कळलं मला, अशी सहजपणे कशी ट्रॅप झाली मी हॉस्पिटलमध्ये. ना हॉस्पिटलमध्ये विनय नाही हे मला कळल्यावर ना लक्षात यायला हवं होतं मला सगळं, पण नाही आलं. माझी आई मला सांगत होती नको जाऊ, पण मी ऐकलंच नाही तिचं. मी स्वतःचीच अक्कल लावली आणि आता आता माझ्या मूर्खपणामुळे माझ्या आई बाबांना त्रास होतोय. रडू नका, जाऊ दे जाऊ दे मासरीन भाई, रडून काय होणार नाही. काय तुम्ही बसा बसा, इथे बसून घ्या जरा. आपण जरा शांतपणे विचार करू, निघणार आपण एकदम. तुम्ही अहो ऐका माझं, तुम्ही बसा 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 बसा. हे समद काय आहे आम्ही विचारतोय, हे समद काय आहे? धाकलं सरकार कुठं आहेत आम्ही तुम्हाला विचारतोय, धाकलं सरकार कुठं आहेत? ह्या माग त्या मास्तरनीची काही चाल तर नाही ना? एक गोड आहे अहो तू. ओ ऐका ऐका मास्तरीन भाई, ऐका बघा, रडून काय सुद्धा होणार नाहीये, रडून काय होणार नाहीये. रडू नको तर काय करू मी? मी आत्ता मंडपात असायला हवं होतं आणि बघा कुठे अडकून पडले मी. माझ्यावर ही वेळ आली ना, ह्याला मीच कारणीभूत आहे. स्वतःच्या हाताने करून घेतलं हे सगळं. कमलला काय वाटत असेल, तिथे घरात पाहुणे आले असतील, नातेवाईक आले असतील, ते प्रश्न विचारत असतील. बापरे, माझ्या आई वडिलांना या सगळ्याला फेस करायला लागत फक्त माझ्यामुळे. बिचारे माझे आई बाबा. सॉरी आई, सॉरी बाबा, मला माफ करा, माफ करा. मास्तरीन भाई अहो तुम्ही रडू नका. ऐका ऐका माझं, इकडे बघा मास्तरीन भाई, इकडे बघा. मी तुम्हासनी वचन देतो, मी तुम्हासनी तुमच्या लग्न मंडपात सुखरूप पोचवून. बस रडून काय होणार नाही, खरंच रडू नका तुम्ही. रडून काय सुद्धा मार्ग निघत नसतोय, धीराने हँडल करायला लागते सिच्युएशन. शांतपणे अहो तुम्ही शांत हो, जरा डोकं शांत ठेवा, शांत ठेवा. तुम्ही दीर्घ श्वास घ्या बघा, दीर्घ श्वास घ्या. मला मगाशी शिकवत होता नाही तुम्ही, अत्याच्या करून जाता स्वतः घ्या आणि जरा हसा. हा जमतंय जमतंय, जरा हसल्यावर ना मेंदू रिलॅक्स होतोय, म्हणजे जरा डोसक्यात प्रकाश पडतोय, मग पुढचं काहीतरी सुधरतंय आपल्याला. आलं काय लक्षात? टेन्शन घेऊन काय होणार नाही, आणि हे जे काय झालं त्याच्यात तुमची चूक नाहीच आहे. तुम्ही कशाला स्वतःला दोष लावून घ्यायलाय? तुम्हाला कुठं माहित होतं? इकडे बघा, तुमचं तुमच्या विद्यार्थ्यांवर प्रेम आहे का नाही? हा त्याचा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला कळलं म्हणल्यावर तुम्ही बाहेर पडणारच, कोणी पडला असत. कमलना काय वाटेल? समजून घेतील ते, जो प्रेम करतोय तो समजून घेतोय मास्तरीन भाई. हो ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना. परिस्थिती काय पण असू दे, आपल्या माणसावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
त्याला समजून घेतलं पाहिजे. यालाच प्रेम म्हणतात, दुसरं तिसरं काय असतं. तुमचा होणारा नवरा तुम्हाला मी समजून घेईल, घेतलंच पाहिजे त्याला. आणि आपण काय इथं हातावर हात धरून बसलोय काय? आपण हातपाय मारायलाच लागलोय की? आणि आपण बाहेर पडणार, बघा तुम्ही. सरीन भाई, तुमचे आई बाबा, तुमचा होणारा नवरा, ही सगळी तुमची माणसं आहेत का? नाही, मी म्हणतोय म्हणून नाही, त्यांच्यासाठी तरी डोळपूस हा. सांगा स्वतःला, मना कुठलंही दार आणि कुठलं भेताड मला अडवू शकत नाही आता मूर्ताच्या आधी घरी पोहोचण्यापासून. भिंत. हा भिंत. आयुष्य. ओ आता भिताडाला भिताड म्हणलं तर काय वेगळा अर्थ होतो का? मुद्दा समजून घ्या हो. काय मला एक सांगा, कमलच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असत? जंग पछाडलं असत तुम्हाला आणि हुडकून काढलं असत. पण मुहूर्त? मुहूर्तच काय पाहुशीर, अहो लग्न म्हणजे मनाची गाठ आहे ना. मुहूर्त काय, एक गेलं तर दुसरा मिळेल. आपलं माणूस महत्वाचं का मुहूर्त? मुहूर्त काय गुरुजी चिकार काढून देतात हो. आपलं माणूस शेप असणं गरजेचं आहे. सेफ. शेप म्हणलं आणि सेफ म्हण काय फरक काय मला सांग. अहो अर्थ बदलतो. कसा? शेफ म्हणजे स्वयंपाकी. तुम्हाला असं म्हणायचंय का की आपला माणूस स्वयंपाकी आहे? नाही ना, तुम्हाला असं म्हणायचं की तो आपला माणूस सुरक्षित असला पाहिजे, बरोबर ना? तुम्ही उच्चार वेगळा केल्यावर म्हणल्यावर माणूस अर्थ वेगळा घेणार. आता मी समजून घेतलं म्हणून ठीक आहे. मी म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, शब्द आणि उच्चार एकदम स्वच्छ असले पाहिजे. काय झालं? झालं, नॉर्मल झालं. रडत होत तेच बरोत. सॉरी सॉरी, पण आता नाही रडणार मी. थँक्यू. तुम्ही बोललात ना तर माझ्या मनाला अशी उभारी आली, विश्वास वाटू लागलाय मला आता. कसला? की सगळं ठीक होणार.